काही नाती बांधली जातात धाग्याने, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे। तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत। या आमचा वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे। महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर लहंगा आणि लेडीज वेअर चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर। पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर। बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर। तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तुरबा रोड, चंद्रपूर। चंद्रपुर नगर पालिका को केंद्र सरकार द्वारा स्वच्छता श्रेणी में पुरस्कार दिया गया था, लेकिन इसके पीछे महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले घंटा गाड़ी कर्मचारियों को अपने उचित न्यूनतम वेतन के लिए विरोध करना पड़ रहा है। शहर को साफ सुथरा रखने के लिए घंटा गाड़ी कर्मचारी पूरे दिन शहर में कचरा इकट्ठा करने का बहुमूल्य काम करते हैं, लेकिन इस काम के लिए उन्हें न्यूनतम मजदूरी नहीं दी जाती। ठेकेदार बदल गया है और नए ठेकेदार से न्यूनतम मजदूरी को कम करने का काम किया है, मजदूरों का शोषण करने का काम किया है। संत गाड़गे बाबा असंगठित श्रमिक संघ ने न्यूनतम वेतन देने की मांग को लेकर कई बार आंदोलन किया, लेकिन जब नगर निगम और संबंधित ठेकेदार द्वारा उनकी मांग को पूरी तरह से नजरअंदाज कर दिया गया, तो घंटा गाड़ी श्रमिकों ने 6 अक्टूबर से हड़ताल शुरू कर दी। पिछले 5 दिनों से चल रही हड़ताल को नगर निगम द्वारा दबाने की कोशिश की गई। कर्मचारियों के काम पर नहीं आने से शहर में कूड़ा जमा नहीं हो रहा था। ठेकेदार ने कर्मचारियों के लिए वैकल्पिक व्यवस्था की। इसकी जानकारी जैसे ही प्रदर्शनकारियों को हुई तो उन्होंने 10 अक्टूबर की सुबह से सीधे कचरा संग्रहण वाहन रखरखाव कार्यालय के सामने धरना शुरू कर दिया। उन्होंने कहा कि अब नगर निगम इसी स्थान पर बैठक कर ले, अब हमें पीछे नहीं हटेंगे, यह हमारे हक की लड़ाई है। घंटा गाड़ी के कर्मचारी निर्णायक रुख अपना चुके हैं, अब नगर निगम क्या भूमिका होगी, यह एक सबसे बड़ा सवाल बन चुका है। मेरे को बोलते तुम्हारे लिए काम नहीं है, ये नए लोगों के लिए काम है क्या? अब मेरे लिए काम नहीं है क्या? मैं हो गई क्या 60 साल की? मेरा 42 चल रहा है, कायदे के अनुसार से मैं 58 साल तक के काम कर सकती हूँ। मेरी गलती क्या है बताना इन लोगों ने मेरे को, और उसके बाद आके मेरे से बात करना। ये ठेकेदार को नहीं ठेका पूरा रात छोड़ देने के लिए होना, दूसरा ठेकेदार आएगा इसको पूरा बोलना, इसके जैसे 17 आते 17 जाते, लेबर लेबर ही रहते। किमान वेतन कधीच कम होत नाही। चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे शासनाने हे कमी केलेले आहे। चंद्रपुरात इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडलेले आहे, आमचं वाढलेलं किमान वेतन हे कमी झालेलं आहे आणि प्रशासनाला अजून जाग येत नाही। प्रशासनाचे अधिकारी आम्हाला भेटायला तयार नाही। आम्ही त्यांच्या समोर 4 दिवस जाऊन बसलो, पण ते तिथून अजून एकही बोलावा म्हणजे आम्हाला बोलवण्यात आले नाही आणि एकही अधिकारी आम्हाला भेटायला तयार नाही। आणि यांचे कामं बघा, नवीन लेबर लाऊन्स आणि अजून यांचे कामं चालू झालेले आहे, आमच्या पोटावर लात मारायला चालले आहेत। आज आम्ही इथे त्यांना काम करू देणार नाही आणि आम्ही स्वतःही करणार नाही, याच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। आजचा 5वा दिवस आहे आणि आयुक्त साहेब बंबईला जाऊन बसले आहे, त्याला जर का ह्या चंद्रपूरच्या नागरिकाची जर का आज परवा असती तर ते चंद्रपूरवर राहिले असते। आणि त्यांनी आता फोन लावून विचारले तर मी बंबईला जाऊन आहो आणि तुम्ही आमच्या खैरे साहेबाशी मुलाखत करून घ्यावे म्हणून सांगितले, पण आम्हाला त्यांच्याशी मुलाखत करायची नाही, आम्हाला आयुक्त साहेबाशी मुलाखत करायची आहे। आणि बघा यांचे कारनामे, यांच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळते आणि आमच्या कामगारासाठी पोलीस प्रोटेक्शन नाही आहे, तर बघा प्रशासनाचा अंधा कानून, हे लोक आमचे पगार खातील, आमचे पगार कमी करतील आणि आम्हाला जेलामध्ये टाकतील, तर अशा प्रशासनाचा मूर्तापण। प्रशासन आमच्या जनतेचं किती खाल्लं, आमच्या कामगाराचं किती खाल्लं, तर आम्ही चुपचाप राहायचं। झाले कचरेवाले, कचरेवाले म्हणजे कचरेवाले, आम्हाला का जाग नाही आला पाहिजे का?
आम्ही आज जागलो, आमच्या हक्काचा पैसा मागत आहोत। बघा आज आम्हाला जेल मध्ये जाण्याची वेळ आली आहे, पण आम्ही मागे हटणार नाही आणि जेल मध्ये पण जायला तयार आहोत। कारण की आता आम्ही आतापासून काम नाही करत आहो साहेब, आम्ही 10 रुपयापासून काम करत आहोत। आज ह्या लोकांनी आमचे अर्धे लेबर काढून फेकण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही कशासाठी करतो हे काम? नवीन लेबर लावण्यासाठी। कोरोना काळामध्ये आम्ही एवढं काम केलं, सगळे लोक घरामध्ये राहत होते आणि आम्ही रस्त्यावर राहत होतो। आम्ही आपल्या जीवाची पर्वा नाही केली आणि ह्या प्रशासनाचं काम केलं। सगळ्याच्या खात्यामध्ये पैसे आले, आमच्या खात्यामध्ये आले का? नाही आले, तरी पण आम्ही चुपचाप राहिलो। पण आज आम्हाला जो जी आर लागू होता, 1 वर्ष मिळाला आणि जी आर नुसार तो कमी झाला। तर पहिल्यांदा असं इतिहासात घडलेला आहे की वाढलेला जी आर कमी झाला। आणि हे प्रशासन भ्रष्टाचारी प्रशासन आहे, ह्या प्रशासनाने आमचे पैसे खाल्ले आहे आणि ह्या प्रशासनाचं आम्हाला उलट जेलमध्ये टाकत आहे। या प्रशासनाच्या ह्या अधिकाऱ्यांना नाही कळत का की त्या प्रशासनावर कारवाई करावी? आमच्या घंटागाडीवाल्यावर कारवाई करायला आले आहे तर यांनी वापस जावे आणि हे काम बंद ठेवावे यांचे। तर आम्ही इथून हटायला भी तयार आहोत, पण हे काम बंद ठेवायला तयार नाही, आम्ही हटायला तयार नाही, आम्ही जेलमध्ये जाऊ। आणि अशा प्रशासनाचा आम्ही जो निषेध करू आणि जे आमचे खाल्लेले पैसे आहे भ्रष्टाचारी प्रशासन यांनी आपल्या खाणं बंद करावं सर्वात प्रथम। नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलिशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी पार्टी बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552271186, 9322899635। शिवसेना उद्धव गुट के नेता आदित्य ठाकरे ने कहा कि सरकारी स्वास्थ्य यंत्रणा में सुधार करना सरकार की जिम्मेदारी है। वर्तमान स्वास्थ्य यंत्रणा में सुधार नहीं किया गया तो लोगों का सरकारी अस्पतालों के प्रति विश्वास उठ जाएगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का नाम लिए बगैर उन्होंने कहा कि सरकारी अस्पतालों में हुई मौत की खबरों के बाद भी वे कहीं स्थिति जानने नहीं पहुंचे, जबकि शिवसेना यूबीटी द्वारा हालातों का पता लगाया जा रहा है। शिवसेना यूबीटी भी चाहे तो इस विषय पर राजनीति कर सकती है, लेकिन यह राजनीति का विषय नहीं है। सोमवार को मेडिकल अस्पताल में हालात का मुआयना करने पहुंचे ठाकरे ने कहा कि राज्य भर के सरकारी अस्पतालों में दवाओं की किल्लत है। मनुष्य बल की कमी होने से डॉक्टरों व सहायक कर्मचारियों पर काम का दबाव बना है। बावजूद इसके कर्मचारियों पर काम 2 GPDC से विभाग प्रमुख व डॉक्टर समन्वय से काम कर रहे हैं। अधिष्ठाता या प्रमुखों को स्थानीय स्तर जरूरतों को पूरा करने खर्च का अधिकार बढ़ाकर देना जरूरी है। मेडिकल को पिछले साल 258 तरह की विविध दवाओं की जरूरत थी। संबंधित हॉफहिन बायोफार्मा कंपनी ने केवल 22 प्रकार की ही दवाइयों की आपूर्ति की है। यहां 1030 पद रिक्त हैं। इन पदों की जिम्मेदारी दूसरे अधिकारी व कर्मचारी निभा रहे हैं। इस दौरान आगे बोलते हुए उन्होंने अनेक बड़े बयान दिए, तो आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा। आज सकाळपासून 3 वेगळी शहरं आम्ही व्हिजिट करून आलेलो आहोत। तिकडच्या मेडिकल हॉस्पिटल्स असतील तिथे जाऊन डीन्स यांच्यासोबत चर्चा केली। इकडचे डीन मला खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्येच भेटले, त्यांच्या तिकडच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये। मला वाटतं तिथे ते इन्व्हेस्टिगेशनसाठी काही गेलेले, काही कामासाठी गेलेले। आपल्याच माध्यमातून मागच्या आठवड्यातील गेल्या 10 दिवसांमध्ये 2-3 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कॅज्युअलिटीजमध्ये, डेथ्समध्ये एक स्पाईक आलेलं दिसत होतं, कळत होतं। आणि आपल्या माध्यमातून ऑफकोर्स ह्याच्यातून देशभरात आणि महाराष्ट्रभरात चर्चा झाली। यावेळी अनेक वेगळी कारणं असू शकतात, त्याला काही नॅचरल, अननॅचरल, मग काही मेडिकल कारणं असू शकतात। पण मला वाटतं ह्याच्यात कुठेही राजकारण न करता मार्ग काय पुढे ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। जरा मार्ग काढणं गरजेचं आहे। मार्ग नक्की काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे ह्याच्यावर थोडं फोकस करत असताना आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली 2-3 दिवसांपूर्वी आणि त्याच्यात आम्ही हीच चर्चा करत होतो की डीन्सशी, डॉक्टर्सशी, रेसिडेंट डॉक्टर्सशी, नर्सेसची, मेडिकल स्टाफची हीच सगळी यंत्रणा होती, हीच सगळी टीम होती, ज्यांच्या कामामुळे आपल्याला कोविडच्या काळात जगभरांनी आपलं कौतुक केलेलं, महाराष्ट्र राज्य म्हणून WHOपासून आपल्या देशात वेगळ्या वेगळ्या संस्थेने आपल्याला कौतुक केलं होतं। आणि म्हणून ठाम विश्वास हा आहे की ह्या यंत्रणेकडून
काही कमी पडत नाही, काही कमी पडलं जात कमी पडायला देत नाही, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी वेगळं असावं, काहीतरी चुकलं असावं, हे कुठे असेल, काय असेल, ह्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला उपसभेने सांगितलं वेगळ्यावेगळ्या डीनशी चर्चा करा आणि मार्ग काय काढू शकतो आपण, हे काय नक्की करायला पाहिजे ह्याच्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे, ह्यांना सगळ्यांना विश्वास असतो. ह्या तिन्ही मेडिकल कॉलेजेसना जाऊन आल्यानंतर दोन गोष्टी प्रामुख्याने आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. पहिली गोष्ट हीच आहे की औषध पुरवठा जो आहे आधी हॅफकिनमधून व्हायचा, औषध पुरवठा मागच्या वर्षीपासून आत्तापर्यंत कुठे ना कुठेतरी हा फ्लो डिस्टर्ब झालेला आहे. आत्ता पण आम्ही आकडे ऐकत होतो, मला वाटतं इकडेच मागणी होती साधारणपणे 258 ड्रग्सची, जे औषधं असतात त्याची, मिळाले त्यांना हॅफकिनकडून 22 आणि ह्यावर्षी मला वाटतं किती 8-3 मिळाले, 3-3 मिळाले, म्हणजे 258 मागणी आहे वेगळ्या वेगळ्या ड्रग्सची, वेगळ्या वेगळ्या औषधांची, आणि मिळतात मागच्या वर्षी 22 आणि आत्ता 3. मी तेच डीन साहेबांना विचारत होतो की तुम्ही मॅनेज नक्की कसं करता, त्यांनी त्यांच्या लेवलवर मॅनेज करायला लागतं. डॉक्टर्स मग जी काय मेहनत करत असतात उपचार करण्याचं, त्याच्यातून आपण पाहतात की मग ते स्वतः काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करतात आणि औषधं गोळा करण्याचा प्रयत्न करतात. पण हा जर बेसिक सपोर्ट शासनाने किंवा प्रशासनाने दिला नाही तर आपली यंत्रणा तरी कसं काम करेल आणि असे स्पाईक्स येणार नाहीत तर अजून काय होणार, हा एक मोठा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पाहिलं आपण तर नांदेड असेल, इथे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि इतर कुठच्याही शहरात गेलं तर अजूनही पदं, खूप पदंही रिक्त आहेत. मुंबईत पण परवा मी घटना झालेली, मला वाटतं गोरेगावमध्ये आग लागली तर तिथे ट्रॉमा केअर सेंटरला गेलो, BNC चालवतो, तिथे देखील पदं रिक्त आहेत. 29 जुलैला खरं हा मी विषय घेतलेला कारण मला मुंबईच्याच काही हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सनी हा विषय माझ्यासमोर आणलेला. नाव ते त्यांनी सांगितलं घेऊ नका म्हणून मी घेत नाही कारण त्यांना अडचण होईल. पण मुंबईमध्ये देखील BNCचे हॉस्पिटल्स असतील, आता ते आता नाकार तीन मी बोलल्यानंतर, पण त्यावेळी जुलै आणि ऑगस्टमध्ये एक्स-रे फिल्मचं स्टॉक असेल तो कमी पडत होता, औषधं कमी पडत होती, IV फ्लूड्स असतील हे कमी पडत होते आणि हे सगळं म्हणजे स्टाफची कमतरता, औषधाची कमतरता आणि पेशंटचे वाढत जातं. खरं जर पाहिलं तर ह्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाळ्याचे जे महिने असतात त्याच्यात व्हायरल फीवर असेल, फीवर क्लिनिक्स वाढायला लागतात, विक्टरबॉर्न डिझीज असतात त्याचं नियंत्रण करायला लागतं, मलेरिया, डेंग्यूसारखे प्रकार वाढायला लागतात, पेशंट दुप्पट किंवा तिप्पट होतात. आणि आपल्या जे शहर आहेत, मध्यवर्ती शहर आहेत, इथे आजूबाजूच्या जिल्ह्यातून पण अनेक पेशंट्स येत असतात, पेरिफेरलमधून रिफर झालेले असतात, वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्समधून रिफर झाले असतात. सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवून जे पेशंट्स आपल्याकडे येतात त्यांच्यावर उपचार नीट होणं हे आपल्याला अपेक्षित असतं. Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangement, best services at reasonable rates. We offer veg manchurian, paneer manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, hakka noodles, Schezwan noodles, cocktail rice, paneer rice, Schezwan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722-008812.